गोविंद शिल्प घेऊन येत आहे 89 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, खुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, लाखळी रोड, पंढरपूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. नीरा उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रात असलेल्या सांगोला, पंढरपूर, माळशिरस आणि फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये मागील 4 दिवसांपासून प्रचंड संतापाची लाट उसळली असून आज सोलापूर दिनांक 13 मे रोजी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली फलटण येथील नीरा उजवा कालवा अधीक्षक अभियंता कार्यालयावर या चारही तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोर्चेद्वारे येऊन धरणे आंदोलन सुरू केले. कोळकी येथे 5 मे रोजी कॅनॉल फुटलेल्या या कॅनॉलच्या दुरुस्तीसाठीचे कारण सांगत कालवा प्रशासनाने या कालव्याचे आवर्तन बंद केलं, त्यामुळे या चारही तालुक्यातील शेतकऱ्यांवर मात्र मोठे संकट कोसळलं आहे आणि याचेच पडसाद आज अधीक्षक अभियंता नीरा उजवा कालवा यांच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर दिसून आले. शेतकरी आणि या आंदोलनाचे नेतृत्व करणारे नेते हे प्रचंड आक्रमक झाल्याचं दिसून आलं. यावेळी विजयसिंह मोहिते पाटील, फलटणचे रघुनाथ राजे निंबाळकर, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील, उत्तम जानकर, सांगोल्याचे बाबासाहेब देशमुख, शिवसेना ठाकरे गटाचे सोलापूर जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पंढरपूर तालुकाध्यक्ष दीपक पवार, शेतकरी चळवळीतील नेते समाधान फाटे यांच्यासह सांगोला, पंढरपूर, माळशिरस, फलटण तालुक्यातील विविध नेते व शेतकरी अतिशय आक्रमकपणे आपल्या भूमिका मांडताना दिसून आले. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी तर अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं, तर उत्तम जानकर यांनी तुमच्याकडून होत नसेल तर सांगा, आम्ही आमचा पदर खर्चाने फुटलेला कालवा दुरुस्त करून घेऊ असं म्हटलंय. मात्र मीरा उजवा कालवा अधीक्षक कार्यालयातील अधिकारी मात्र या शेतकऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे भांबावलेले दिसून आले. शेतकऱ्याने आक्रमकपणे कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या मारल्याने दिसून आलं, तर अनेकांनी आपल्या संतप्त भावना यावेळी व्यक्त केल्या. कंटाळून या जायचं. या ठिकाणी आदरणीय राज्याचे माजी उपमुख्यमंत्री थोरलेदादा यांच्या नेतृत्वाखाली सन्माननीय आमदार रणजितदादा, धैर्यशील भैया भैया साहेब, उत्तमदादा जानकर साहेब, समाधानदादा फाटे आणि उपस्थित सर्व पंढरपूर, सांगोला, माळशिरस आणि फलटणमधील तरुण सहकारी मित्र, शेतकरी बंधू आणि पत्रकार मित्रांना माझा सन्माननीय जय महाराष्ट्र. बांधवांनो, नीरा उजवा कालव्याच्या संदर्भात दिनांक 4-5 तारखेला आपल्या लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी भाष्य केलं होतं जाहीर सभेतून की पाणी आपल्याला आता मिळणार नाही आणि ते खऱ्या अर्थानं 7 तारखेला मतदान झालं आणि 8 तारखेला पाणी बंद करायचं महापाप इथल्या भारतीय जनता पार्टीच्या राजकर्त्यांनी या ठिकाणी करून दाखवलं, म्हणून त्यांचा सूडभावनेनं बदला घेण्यासाठी समाधानदादा आत्ता आपण बोललात. या ठिकाणी नीरा उजवा कालव्याच्या संदर्भात जी स्थानिक समिती असते त्याचा पदसिद्ध अध्यक्ष हा पालकमंत्री असतो आणि त्याच्याबरोबर जे आमदार असतात ते आमदार हे या ठिकाणी ज्या सदस्य असतात, तरी सुद्धा आपल्या पंढरपूर तालुक्याच्या आमदारांनी, सांगोल तालुक्याच्या आमदारांनी कधीही शेतकऱ्यांचं पाणी आटलंय म्हणून वाचा फोडली नाही. माझं शिवसेनेच्या वतीने एकच आहे, वतीनं निवेदन आहे की ह्या आमदारांना पंढरपूर असेल, सांगोला तालुका असेल, माळशिरस असेल, फलटण असेल, यांना न्याय फिरू दिले की तिथे जाऊ त्या फरतूच्या तांगड्या जाऊन पडतील. आपण कुणालाही आमदारला यापुढे या आपल्या गावात फिरू द्यायचं नाही, तरच आपण या ठिकाणी यशस्वी झालो असं म्हणलं तर या ठिकाणी वावग ठरणार नाही. कारण सध्या दादा सगळे आमदार मुख मिळून गप आहेत. आज पंढरपूर तालुक्यातला आमचा शेतकरी, सांगोल तालुक्यातला शेतकरी असेल, आमच्या पंढरपूर तालुक्यातलं झालेलं नुकसान असेल, शेतीला पाणी नाही, प्यायला पाणी नाही, जनावराला पाणी नाही, त्याचबरोबर उभी आलेली पिकं हयात आता जळून चालल्यात,
शेतकऱ्यांचा अंत बघू नका, शेतकऱ्यांच्या प्रपंची राग करसाल तर भविष्य काळात येणाऱ्या सगळ्या गोष्टी तुमचा शेतकरी राग केल्याशिवाय राहणार नाही. आत्मविश्वास देण्यासाठी मी या ठिकाणी आज उभा आहे. म्हणून या ठिकाणी सांगतो की कुठल्याही परिस्थितीत राजकीय जोड तुम्ही बाजूला ठेवून या ठिकाणी शेतकरी हे नातं ठेवून इथल्या कार्यकारी अभियंता असतील, एसी असतील, त्याचबरोबर डेप्युटी इंजिनियर असतील, यांनी त्वरित पाणी सोडावं. आताच मला दीपक दादा असतील किंवा समाधानी बोलून दाखवलं, दादा आमचं डीवन अजून काढलेला नाही, पंढरपूर तालुक्यातला कुठला फाटा काढलेला नाही. त्याचबरोबर बाळवणी शाखा 1 असेल, बाळवणी शाखा 2 असेल, वेळापूर सेक्शन असेल, सांगोला तालुक्याला खऱ्या अर्थानं 300 क्युसेस पाणी देण्याची काळाची गरज असताना बाबासाहेब या ठिकाणी 170-180 ब्रँच चालवली, जी ब्रँच खऱ्या अर्थानं 77 मायनरला इंग्रज काळाच्या इंग्रजांच्या ब्रिटिश काळात दादा त्या ठिकाणी गेजपट्टी होती, ती गेजपट्टीच काढून नेल्यामुळं या ठिकाणी पाण्याचा अभाव झालेला आहे. नेमकं पाणी कुठं मुरतंय, अधिकाऱ्यांनी हे पाणी स्वतः पैसे घेऊन इकलं असा आमचा आरोप आहे शेतकऱ्यांचा, असं म्हणलं तरी वापरणार नाही. आणि वस्तुस्थिती आहे, म्हणून कोणत्याही परिस्थितीत तुम्ही तातडीनं या ठिकाणी निर्णय घ्यावं आणि पाणी घेतल्याशिवाय आपण या ठिकाणी उठायचं नाही हा विश्वास आपल्याला सगळ्या शेतकऱ्यांना भविष्य काळात दादांच्या नेतृत्वाखाली यावं लागणार आहे. आणि म्हणून आता अंत बघू नका, मी सांगतोय असं थोडस आपण सर्वांनीच सर्व शेतकऱ्यांनी आम्ही त्या पंढरपूर तालुक्याच्या सांगोल तालुक्याच्या आमदाराला ज्या त्या गावात आम्ही फिरू देणार नाही हा आमचा निर्धार आहे असं म्हणलं तरी या ठिकाणी वावग ठरणार नाही. त्याला कारण आहे, कारण हे पाणी आपल्या हक्काचं, ज्या शेतकऱ्याने पिण्याच्या पाण्याच्या ग्रामपंचायतनं पिण्याच्या पाण्याची निरा उजवा कालव्यातनं व्यवस्था केलेली आहे त्या गावांना प्यायला पाणी नाही. ज्या शेतकऱ्यांनी स्वसाठ्या स्थापन केल्या त्या शेतकऱ्यांच्या स्वसाठ्याची दारं उघडी नाहीत जानकर साहेब. आणि म्हणून हा आत्मीयतेचा विषय आहे आपल्या सर्वांच्या. म्हणून आम्ही दादांना विनंती केली शिवरत्न बांगल्यावर 4 तालुक्यातल्या शेतकरी बांधवांनी, दादा खऱ्या अर्थानं शेतकरी वाचायचा असेल. आणि हे जे एक ताजं उदाहरण, दादा आपण पालकमंत्री असताना, दादा आपण पालकमंत्री असताना या ठिकाणी ज्या वेळेस असंच दुष्काळाचं सावट निर्माण झालं होतं त्यावेळेस दादा 10 TMC पाणी तुम्ही उजनीतल्या द्वारच्या 10 धरणातून सोडून हा सोलापूर जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारलं होतं. त्याच पद्धतीनं या तालुक्याचं पालकत्व आणि जिल्ह्याची पालकत्वाची जबाबदारी आपण घ्यावी. सर्वसामान्य शेतकरी हा तुमच्या पाठीशी आहे दादा. आणि शेतकऱ्यांना आता खऱ्या अर्थाने या राजकीय भ्रष्ट पुढाऱ्यांनी, भारतीय जनता पार्टीच्या पुढाऱ्यांनी केवळ या मतदारसंघात तुतारी वाजली, पंजा वाजलाय म्हणून जर पाणी बंद करत असतील भविष्यात शेतकरी यांचा बदला घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असं या ठिकाणी आश्वासित करतो. आणि पाण्याच्या संदर्भात तातडीनं इथले अध्यक्ष अभियंता असतील, कार्यकारी अभियंता असतील, रणजितदादा तुम्ही, आदरणीय दादासाहेब, भैयासाहेब तुम्ही सर्वांनीच या ठिकाणच्या संबंधित अधिकाऱ्याला बोलून घ्यावं. आणि त्याचबरोबर दीपकराव तुम्ही म्हटल्याप्रमाणे 1 ट्रॅक्टर आणि 1 GCB हे अड्यात काढायचा धंदा आहे आपल्याला सगळ्याला 4 तालुक्याला, हे कुठं तर हाणून पाडूया. निश्चितपणानं आपली कमिटी त्या ठिकाणी गेलेल्या आहे. काय काम चालेल, तातडीनं इमर्जन्सी शासनाला या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी आपल्याला तातडीनं काम करणं गरजेचं होतं. पण मला आता बसल्यानंतर आदरणीय आमदार रणजित सिंह दादा मोहिते पाटलांनी सांगितलं की तिरंगाई लागते. दादा तुम्ही नेतृत्व करा, तिरंगाई फिरंगाई काय नाही, या लोकशाही पद्धतीनं आपण आलेलो आहे. पहिला टप्पा म्हणून आपण या अधिकाऱ्याशी सुसंवाद साधणार आहोत. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण जो निर्णय द्याल ते सगळे या 4 तालुक्यातले शेत गावबंदी करू पुढाऱ्यांना, अधिकाऱ्यांना, सगळ्यांना. ज्या पद्धतीनं आपण आंदोलन पेटवलं होतं मराठा समाज बांधवांचं, त्याच पद्धतीनं आंदोलन करून उजनीत ह्या त्या ठिकाणी पाणी असताना, पाणी असताना सुद्धा पाणी दिलं जात नाही, ही कटकारस्थान 5 आणि 6 तारखेला त्यांचं डोक्यात होतं. नेहमी काही ठिकाणी प्रचार सभेच्या माध्यमातून बोलून दाखवलेला आहे. हे हाणून पाडून सर्वसामान्य शेतकऱ्याला शेतीसाठी पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून द्यावं अशी कळकळीची विनंती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं मी या ठिकाणी करतो. मी माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मोजून बघायचा झालाय, आता आमच्या रानात काय सुद्धा राहिलेलं नाही, आम्हाला प्यायला सुद्धा पाणी नाही. परंतु खऱ्या अर्थानं भविष्यात जर हिरवी आणायची नसेल तर आपला वाढपी आपला असला पाहिजे. आणि म्हणून ह्या लोकप्रतिनिधी कालवा सल्लागार मध्ये
येईल त्र्याण्णवनी येणं गरजेचं आहे. आत्ताच्या घडीला येत आहे किती, 150, जास्तीत जास्त 170-200. त्यातल्या त्यात मैल 93 ते महूत चौकी पर्यंत सगळ्यात जास्त लॉसेस आहेत, 50% पेक्षा जास्त. तिथले शेतकरी आहेत, त्यांनाही शेतीच्या पाण्याची गरज आहे, पण लॉसेस त्याच भागामध्ये कशामुळे जास्त होतात हे मला तुम्हाला सांगायची गरज नाहीये. कोर्टाने निर्णय दिलाय की पंढरपूर आणि सांगोला तालुक्यातील फाटा नंबर 8 आणि 9 हा एकत्रित चालला पाहिजे. कोर्टाचा आदेश न पाळणारी इथली प्रशासकीय मंडळे. निश्चितपणे आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. आपला उद्देश आहे की या प्रांगणातून बाहेर पडण्या अगोदर इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाणी चालू केलं पाहिजे, आणि जर पाणी चालू केलं नाही तर भविष्य काळामध्ये जो काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला या विभागाचे प्रशासकीय अधिकारी जबाबदार असतील असं मला वाटतं. या चारही तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऊस लावलेला आहे. आमच्या सांगोला तालुक्यातील जी काही उरलेल्या डाळिंबाग आहे त्यामध्ये काही शेतकऱ्यांकडे 10-12 वर्षाच्या डाळिंब बागा आहेत, आज पाण्या वाचून त्या जळून चाललेल्या आहेत. काल मी मतदारसंघामध्ये फिरत असताना ज्या भागामध्ये ऊसाची लागवड आहे, शिरबावीचा काही भाग आहे, त्या ठिकाणी ज्या लागवडी झालेल्या आहेत त्या पूर्णपणे जळून गेलेल्या आहेत. आमच्या तालुक्यामध्ये पेरूच्या बागा आहेत, आंब्याच्या बागा आहेत, या शेतकऱ्यांच्या बागा जळून चाललेल्या आहेत. पाणी आज जर नाही दिलं हा तोटा पुढच्या 2 वर्षासाठी आमच्या शेतकऱ्यांना त्या तोट्याची झळ सोसावी लागणार आहे. निश्चितपणे इथले शेतकरी फक्त विजयदादांचा शब्द मानून शांत आहेत. माझी प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती आहे, जर भविष्य काळामध्ये आपण आम्ही या प्रांगणातून जाण्या अगोदर आपण जर पाणी सोडलं नाही तर भविष्य काळामध्ये जो काही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे त्याला पूर्ण आणि पूर्ण तुम्ही सर्व प्रशासकीय मंडळी जबाबदार असाल. निश्चितपणे आमचा शेतकरी वर्ग गरीब आहे, शांत आहे, त्याचा उद्रेक तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही डेअरिंग करून बघावी. मी कळकळीची विनंती करतोय प्रशासकीय अधिकाऱ्यांना, लोकप्रतिनिधीनं काय केलं याच्यावर मी वाच्यता करणार नाही, कारण बऱ्याचशा मंडळींनी वाच्यता केलेली आहे. आमच्या तालुक्यामध्ये ज्यावेळेस प्रचारामध्ये भर सभेमध्ये काही लोकप्रतिनिधी धारण करतात की जर आम्हाला मतदान नाही दिलं तर तुम्हाला पाणी मिळणार नाही, आणि त्याचंच प्रतीक आज दिसतंय, वास्तवाला आलंय. आमच्या तालुक्यामधून तुतारीला जास्तीचं मतदान गेल्यामुळं आमच्या तालुक्यातील निरा उजव्या कालव्याचं पाणी बंद केलं नाही तर टेंबो आणि म्हैसाळचं सुद्धा पाणी बंद केलंय. निश्चितपणे या ठिकाणी दादा आहेत, राजे आहेत, आपण जो काही निर्णय घ्याल त्याच्यासोबत ही जनता असेल एवढंच सांगतो. आणि या शेतकऱ्यांच्या वतीनं आपण सर्वांना विनंती करतो, जोपर्यंत इथून पाणी सोडणार नाही तोपर्यंत आपण कुणीही हे प्रांगण सोडायचं नाही, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. चर्चा केली आमच्या संबंधित शाखा बेंता, तर त्यांचं असं म्हणणं आहे दादा की त्यांचं असं म्हणणं आहे की कालवा दुरुस्तीला आम्हाला किमान 7 ते 8 दिवस लागतील, किमान. भैया त्याच्या अगोदर एक मिनिट मला पहिलं बोलू द्या, नंतर तुम्ही त्याच्या अगोदर झालं तर आम्हाला काहीच अडचण नाही, 4 ते 5 दिवसात पण अगोदर झालं तर आम्हाला काय अडचण, पण मॅक्सिमम वेळ आम्ही तुम्हाला मागून घेतोय तेवढं. आणि एक मिनिट मॅडमची बदली करा. एक मिनिट कुणीही मध्ये बोलायचं नाही, जे तुम्हाला तुमच्या मनात प्रश्न आहे ते आम्ही विचारतो. तुम्ही बोलला तर हे विषय सगळेच बोलले तर तुम्ही सगळेच बोलले तर प्रश्न संभावणार नाही. त्यांचे ऐकून तर घेऊ त्यांना काय म्हणायचं, त्यांचं संपू द्या मग आपण विचारू नका.
तुम्हाला टेक्निकली बघितलं एक आठवडा, पण आम्ही 5 दिवसामध्ये हे वॉर फुटिंग वरती काम करायचा प्रयत्न करू, सर पूर्ण प्रयत्न करू. पाण्याचं सर जेवढं पाणी शिल्लक आहे, आता बिगर सिंचनामध्ये जे पाणी शिल्लक आहे जे आपल्याला पालखीसाठी सोडायचं आहे, त्याचं नियोजन साहेब आताच चंद्रकांत दादांशी त्यांची पीएशी बोलणं झालं. त्याची ऑनलाईन मीटिंग साहेब म्हणाले आपण घेऊ आणि त्याच्याबद्दल. एक मिनिट सर, मॅडम तुम्ही, तुमचं गाव कुठलं आहे? नाशिकचे. मॅडम मी तुम्हाला मागायचं सांगितलं की आज आपल्या हिस्स्याचं डेड स्टॉक सोडून, सगळ्या शारीपाची धरणाचं डेड स्टॉक सोडून, पालखीचं पाणी सोडून, पिण्याचं पाणी सोडून 1.25 TMC पाणी आहे. 2 मिनिट, मला साधा प्रश्न आहे, समजा कॅनल कुठलं नसतं तर 20 तारखेपर्यंत कॅनल चालवणार होतं ना, मग आता कशाला बैठक पाहिजे परत? वीस तारखेपर्यंत 50,000 नका 5,000 ना हा मुद्दा नाही. आज तुम्हाला परत काल असं लगाची बैठक घ्यायला पाहिजे. समजा 5 दिवसाला तुमचा कॅनल होणार दुरुस्ती होईल, समजा 5 दिवस, ठीक आहे, परत काल असं लगाची बैठक घ्यायला पाहिजे तुम्हाला. मी सांगतोय तुम्हाला मॅडम, हे बस कर, तुम्हाला समजतंय का? तुम्हाला समजतंय मला मी काय? 1.25 TMC पाणी आहे का नाही तुमच्याकडं? एक दुसरी गोष्ट, पालखी तुमची येणार आहे 6 जुलैला दोनांना, 6 जुलै, आणि ते 0.85 तुम्ही पालखीचं पाणी ठेवलेलं आहे, ते प्लस 0.85 पाणी आहे तुमच्याकडं 2:15 बरं ते चला, पालखीचं 2 मिनिट बाजून ठेवू, हे तर आहेच ना 6 TMC. आणि ह्याला परत चाललं असं लागेल की पाणी पैसा कशाला पाहिजे तुम्हाला? चॅनल जर फुटला नसतं तर पाणी आम्हाला देत होता का नाही तुम्ही 20 तारखेपर्यंत? अहो मॅडम माझा प्रश्न तुम्ही द्या बोलतो बोला, चॅनल फुटला नसतं पाणी देणार होता का नाही? का कॅनल बंद करणार होता? साधा प्रश्न आहे, चॅनल कुठला नंतर माझी चालेल 20 तारखेपर्यंत दिला असतं का नाही? आज 13 तारीख आहे 18 तारखेला तुमचा कॅनल सुरू. थोडक्यात असं आहे की ह्यांना 5 दिवस लागणार आहे, चला आता कॅनलला 5 दिवस, तर 5 दिवस आता हे म्हणतात गडकरी साहेब दिवसात 30 किलोमीटर रस्ते बांधतो. 30 किलोमीटर तुमचं काय हल्ला हल्ला बोलता येत नाही, हल्ला काय म्हणायचं तर ठीक आहे. 18 तारखेला 19 तारखेला मी मोर्चा आणणार, हे निवेदन होत मॅडम. प्रशासन, सगळ्या प्रशासनाला ऐकून येत, तुम्ही हे निवेदन होत मी 19 तारखेला मोर्चा घेऊन 19 तारखेला मोर्चा ज्या निवेदन जाधवाना 5 दिवस दिले, 5 दिवसात तुमच्या वरिष्ठांना कळवा कालवा सल्लागार काय घ्यायचं आहे काय घ्यायचं आहे. आम्हाला फक्त पाण्याशी मतलब आहे, आमचं हक्काचं पाणी आम्हाला मिळालं पाहिजे, 4 तालुक्यांना मिळालं पाहिजे. तुम्ही मंत्र्यांना बोला, मुख्य सचिवांना बोला, मुख्यमंत्र्यांना बोला, कोणाला बोलायचे बघा, आम्हाला त्यांच्याशी काय देणं आहे. 5 दिवसात दुरुस्ती, 6व्या दिवसात कॅनलला पाणी आलं पाहिजे. नाही आलं सगळे नेते मंडळी बसतील,
इथे यायचं का अजून कुठे जायचं वर करणार ते आम्ही ठरवतो सगळी वस्तू. सगळे जण आला त्याबद्दल आभार आहे, धन्यवाद. आणि बाईट घ्यायला लागले दोन आज राज्याचे उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली चार तालुक्यांचा नीरा उजवा कालव्याच्या शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला. याच्या मागचं कारण की इलेक्शन कालावधीमध्ये इथले जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत जाधव यांनी अत्यंत निष्काळजीपणाने कॅनॉलच्या पाण्याचं वाटप हे अत्यंत चुकीच्या पद्धतीनं केलं आणि इलेक्शन संपल्या संपल्या कॅनॉलच्या दुरुस्ती या नावाखाली कॅनॉल अचानक बंद केला की जो कालवा सल्लागार समितीमध्ये 20 तारखेपर्यंत चालणे अपेक्षित असं ह्यांनीच लेखी रिपोर्ट दिलेले आहेत सगळ्यांनी. आज 11 तारखेला बंद झालेलं आहे, लोकांची भरणी राहिलेली आहे, उभी पिकं जळायला लागलेली आहेत, जनावरांना प्यायला पाणी नाही अशी परिस्थिती आहे. आणि आता आम्ही या ठिकाणी निवेदन द्यायला लागतो फक्त ठराविक प्रमुख लोक चारी तालुक्यात आणि निवेदन देताना यांची सगळ्यांची उडवाउडवीची उत्तरं आहेत. कोणी जागेवर नाही या ठिकाणी जबाबदार व्यक्ती. इथले SC जे अधिकारी आहेत त्यांना काहीच माहिती नाही आहे. प्रश्न आमचा हा होता की जो पाणी तुम्ही दुरुस्तीच्या नावाखाली बंद केलेला आहे मग ते कालवा सल्लागार समितीची परवानगी काढूनच बंद केलेला आहे ना तुम्ही? म्हणजे कालवा सल्लागार समितीनं पाणी राखीव ठेवलेलं होतं द्यायला, दुरुस्तीमुळं बंद झालं आणि आता सांगतायत की पाणीच उपलब्ध नाही धरणामध्ये. म्हणजे उडवाउडवीची आणि फसवाफसवीची उत्तरं आहेत. आत्ता या सगळ्या लोकांच्या दबावापोटी त्यांनी शब्द दिलेला आहे की 1 आठवड्याच्या आत कालवा दुरुस्त करू. बाकीचं आता आमदार रणजितसिंह मोहिते पाटील साहेब असतील, महाराज साहेब असतील आणि चव्हाणसाहेब असतील. चव्हाणसाहेब आणि मी स्वतः सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादांशी बोललो, लोकांची मानसिकता काय आहे, काय परिस्थिती आहे हे सांगितलेलं आहे. चंद्रकांत दादांनी शब्द दिलेला आहे की आजीदादांशी बोलून कालवा सल्लागार समितीची बैठक लावून या भागातल्या लोकांना ज्यांची भरणी निघायची राहिलेली आहे एवढं दुष्काळाला तोंड देत आहेत, तर या दृष्टिकोनातून लवकर बैठक घेऊन कसं पाण्याचं नियोजन करता येईल आणि संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देता येतील. आम्ही विनंती केली की फिजिकल बैठक लावण्यापेक्षा ऑनलाईन बैठक लावा आणि लवकरात लवकर निर्णय करावा. चंद्रकांत दादांनी तसा शब्द दिलेला आहे की बैठक लावून हा प्रश्न निकाली काढू म्हणून आम्ही वेळ देतोय. आता नाही झालं तर आत्ता निवेदन द्यायला लागतो, नंतर भव्य मोर्चा निघाल. चारही तालुक्यातला एक पण फाट्यावरचा एकही शेतकरी कुटुंब राहणार नाही, सगळी रस्त्यावर येतील. इथल्या पाणीदार नेत्याला आमचा शेतकरी पाणीदार होऊ नये असं वाटतंय.